आता आपण अप्पर लिमचे बोन शिकलेला आहोत अप्पर लिममध्ये मी तुम्हाला दोन सेंटेन्स सांगितले होते एका हातात एक तीस बोन होते ह्युमेरस रेडियस अल्ना ह्युमेरस रेडियस अल्ना ए कार्पल फायव्ह मिटा कार्पल फोर्टीन फॅलेन्झियस असे तीस बोन झाले होते आणि नंतर आठ कार्पलचे बी नावं सांगितले होते स्कॅफॉइट ल्युनेट ट्रॅपेझियम ट्रॅपेझॉइट कॅपिटेड हॅमेड म्हणा स्कॅफॉइट ल्युनेट ट्रायक्विट्रल पीसीफॉर्म ट्रॅपेझियम ट्रॅपेझॉइट कॅपिटेड हॅमेट म्हणा हां म्हणजे अप्पर लिममध्ये तुमचे एकूण साठ बोन झाले अप्पर लिम्स म्हणजे साठ बोन झाले आता आपल्याला लोअर लिंब सुरू करायचं आहे ओके आता अपर लिंबचे बोन शिकत असताना तुम्हाला मी पहिले शोल्डर गर्डल शिकवलं होतं शोल्डर गर्डल शोल्डर ग शोल्डर गर्डलमध्ये एकूण चार बोन आले होते कोणते कोणते टू क्लॅव्हिकल अँड टू स्कॅप्युला युनाईट टू फॉर्म शोल्डर गर्डल खाली पाहायचं नाही टू क्लॅव्हिकल अँड टू स्कॅप्युला युनाईट टू फॉर्म शोल्डर गर्डल आता आपल्याला पेल्विक गर्डल पाहायचं आहे पेल्विक गर्डलला तुमचे दोन लोअर लिम जोडलेले आहेत अप्पर लिम तुमचा शोल्डर गर्डलला जोडलेला आहे म्हणजे जे बॉडीमध्ये एक्सियल स्केलेटन आपण पाहिलं स्केलेटन स्केलेटनमध्ये एटी बोन्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे एटी बोन्स कोणसे कोणते आहेत आणि ॲक्सियल स्केलेटनला वर शोल्डर गर्डल लावलेला आहे त्या शोल्डर गर्डलला अप्पर लिम जोडलेले आहे ग्लिनॉईट कॅविटी ऑफ स्कॅप्युला हेड ऑफ ह्युमेरस सोबत जुडून शोल्डर जॉईंट तयार करते आणि शोल्डर जॉईंटच्या पुढे आपले जॉईंट सुरू होतात अप्पर लिममध्ये आपण एंट्री करतो तसं तुमच्या शरीरात दोन हिप बोन एका ठिकाणी आले हे दोन हिप बोन आहेत जे आपल्या या कंपार्टमेंटमध्ये असतात हे दोन हिपबोन एका ठिकाणी जोडले तर हे दोन हिपबोन मिळून आपलं पेल्विक गर्डल तयार होते टू बोन युनाईट टू फॉर्म पेल्विक, पेल्विक गर्डल, गर्डल। आणि दोन हिपबोनच्या मागे इथे जर सॅक्रम जोडलं इथे जर सॅक्रम असेल आपल्या व्हर्टिब्रल कॉलमधलं तर इथं तयार होते पेल्विक कॅविटी टू बोन अँड वन सॅक्रम युनाईट टू फॉर्म पेल्व्हिक कॅविटी अँड टू हिप बोन ओनली युनाइट टू फॉर्म पेल्विक गर्डल या पेल्व्हिक गर्डलला तुमचा लोअर लिम जोडलेला असतो म्हणजे लोअर लिमचं जे पहिलं बोन आहे जे आपल्या थाय रिजनमध्ये असते इथून आपलं लोअर लिम सुरू होईल फिमर टिबिया फिबुला पटेला सेवन टाचल फाय यास आता आपल्याला हे हिपबोन सुरू करायचं या हिपबोनचा अभ्यास केला लोअर लिम मध्ये आपण हिप बोन शिकायच्या पहिले लोअर लिम ज्याला जुडलेलं असते त्याला म्हणतात पेल्विक गर्डल टू हिप बोन युनाइट टू फॉर्म टू हिप बोन युनाईट टू फॉर्म पेल्विक गर्डल अँड टू हिप बोन अँड वन सॅक्रम युनाइट टू फॉर्म पेल्विक कॅविटी त्याच्यामध्ये पहिले आपण हिप बोन सुरू करू हा आपला आजचा टॉपिक आहे तर आपण आपल्या बॉडीतले सर्व बोन्स जर पाहिले तर त्याच्या एक्सटर्नल फीचरनुसार बोन्सला आपण क्लासिफाय केलं होतं त्याच्यात काही बोन लॉंग बोन्समध्ये येतात जसे दोन ह्युमेरस दोन रेडियस दोन अल्ना दोन फिमर दोन टिपिया दोन फिप्युला दोन क्लॅव्हिकल दहा मेट्या कार्पल आणि दहा मेट्या टार्सल हे सगळेच्या सगळ्या आपल्या बॉडीत लाँग बोन्समध्ये येत होते रिप शिकताना लॉंग अँड कर बोन्समध्ये घेतलं होतं स्टर्नमला लाँग अँड फ्लॅट बोनमध्ये घेतलं होतं स्कॅपुलाला फ्लॅट अँड ट्रँग्युलर बोनमध्ये घेतलं होतं पण हिप बोन आपल्याला लॉंगही दिसत नाही फ्लॅटही दिसत नाही ट्रँग्युलरही दिसत नाही सर्क्युलरही दिसत नाही जसे मन मन आपले मनके होते व्हर्टिब्रा ज्यांना आकारच नव्हता ज्या बोनला आकार नसतो त्याला इरेग्युलर बोन म्हणतात तसं हिपबोनला पण आकार नाही आहे म्हणून बोन आपल्या बॉडीत एक इरेग्युलर बोनमध्ये येत असते आणि व्हर्टिब्रास पण इरेग्युलर बोनमध्ये येत असतात पण बॉडीतले सगळे व्हर्टिब्रा आणि हिप बोन एका ठिकाणी ठेवले तर इरेग्युलर बोनमध्ये सर्वात मोठं असणारं बोन हिप बोन असते आणि इरेग्युलर या शब्दाला स्केलेटनमध्ये इनॉमिनेट असं म्हणत असतात म्हणून बोनचं दुसरं नाव आहे इनॉमिनेट बोन दॅट इज बोन इज अल्सो कॉल्ड ॲज इनॉमिनेट बोन या बोनवर खूप सारे सी क्यू पाल भेटतील तुम्हाला पहिला टॉपिक आहे डेफिनेशन बोन

दोन एका ठिकाणी आले तर पेल्फिक गडल तयार होते टू हिप बोन युनाईट टू फॉर्म पेल्फिक गडल ला तीन पार्ट असतात बोन कस्टिस्ट ऑफ थ्री पार्ट त्याच्यात पहिला जो पार्ट असतो त्याला म्हणतात इलियम ज्याच्यावर आपण बसतो त्याला म्हणतात इशियम आणि समोरच्या पार्टला म्हणतात प्युबेस म्हणजे आपण हिपबोन घेतलं तर या हिपबोनमध्ये वरचं जे तुम्हाला टेबल फॅनचं ब्लेड जे असते टेबल फॅनचं ब्लेड त्याच्यासारखं जे बोन दिसते त्याला म्हणतात इलियम ज्याच्यावर आपण बसतो त्याला म्हणतात इशियम आणि समोरच्या भागाला म्हणतात प्युबेस म्हणा इलियम इशियम प्युबेस आणि हे तिन्ही बोन एका कॅव्हिटीच्या सेंटरमध्ये जुडलेले असतात या कॅव्हिटीला म्हणतात ॲसेटाबुलम कॅव्हिटी म्हणा ॲसेटाबुलम कॅव्हिटी इलियम इशियम प्युबिस ॲसेटाबुलम कॅव्हिटी इलियम इशियम प्युबिस ॲसेटाबुलम कॅव्हिटी आता वरचा जो इलियम नावाचा पार्ट असतो इलियम त्याच्यात इलियममध्ये हा जो बाहेरचा सर्फेस दिसतो तुम्हाला हा जेव्हा आपण पॅन्टच्या खिशात हात ठेवतो तेव्हा आपला हा तिथे असते आणि हा जो भाग असतो पॅन्टच्या खिशाचा भाग याला ग्ल्युटियल कंपार्टमेंट म्हणतात ज्याच्या डॉक्टर मागच्या साईडने इंजेक्शन देते तर तो जो ग्ल्युटियल कंपार्टमेंट असतो म्हणून या बोनच्या सरफेसला ग्ल्युटियल सरफेस म्हणतात ग्ल्युटियल सरफेस जिथून ग्ल्युटिअल कम्पारमेंटच्या मसल निघतात इथे आपली पेल्व्हिक कॅविटी असते म्हणून याला पेल्विक सरफेस म्हणतात आणि मागच्या भागाला सॅक्रम जुडलेला असतो म्हणून याला पेल्विक सर्फेस म्हणतात ग्ल्युटियल सरफेस पेल्विक सरफेस आणि पेल्विक सरफेस आता इलियमला चार स्पाईन असतात हा समोरचा स्पाइन आहे हा खालचा स्पाईन आहे प्लस मागे पण एक स्पाईन आहे आणि त्याच्या खाली पण एक स्पाईन म्हणजे समोर दोन स्पाईन आहेत आणि मागे दोन स्पाईन इलियमच्या स्पाईनला इलियाक्स स्पाइन म्हणतात इलियाक्स स्पाइन ते चार स्पाईन कोणते कोणते असतात हा पहिले समोरचा स्पाईन आहे समोर दिसते आणि वर दिसते याला म्हणायचं अँटेरियर सुपेरियर इलियाक्स स्पाईन त्याच्या खालचा स स्पाईन दिसतो समोर आहे आणि खाली आहे याला म्हणायचं अँटेरियर इन्फेरियर इलियाक्स स्पाईन अँटेरियर सुर iliac spine असे चार स्पाईन असतात आणि तीन सर्फेसेस असतात ओके सगळं बटा तिकडे जाऊ गेट जा जा गेट डायरेक्ट इशियम आणि प्युबिस हां इकडे लक्ष द्या तर या इलियमला हे चार स्पाइन असतात अँटेरियर सुपेरियर इलियासपाइन अँटेरियर इन्फेरियर इलिस पाईन पोस्टेरियर सुपेरियर इलिक्स पाईन पोस्टेरियर इन्फेरियर इलिक्स पाईन आणि तीन सरफेस असतात ग्लूटियल सर्फेस सर्पेस, पेल्विक सर्फेस आणि सॅक्रोपेल्विक सरफेस आता मागच्या साईडनं इशियम आहे समोरच्या साईडनं प्यूबिस आहे दोघांच्या मधात एक फोरामेना असतो या फोरामेनाला म्हणतात ऑप्चुरेटर फोरामेना काय म्हणायचं आणि ऑप्च्युरेटर फोरामेना, फोरामेना तुमच्या बॉडीतला लार्जेस्ट फोरामेना म्हणून ओळखल्या जात असतो दॅट इज फोरामेन मॅग्नम नावाचा एक फोरामेन मी तुम्हाला स्कलमध्ये शिकवला होता जो फक्त स्कलमध्ये मोठा होता फोरामेन मॅग्नम इज द लार्जेस्ट फोरामेना ओनली इन द स्कल बट ऑप्च्युरेटर फोरामेना इज द लार्जेस्ट फोरामेना इन द बॉडी म्हणून आपण पहिले इलियम घेतलं दुसरा टॉपिक आहे इशियम इशियमवर आपण बसतो आणि समोरच्या साईडनं प्यूबीस असते आणि आपल्या हिप बोन मध्ये फोरामेना हा ऑप्चुरेटर फोरामेना लार्जेस्ट फोरामेना म्हणून बॉडीतला ओळखला जातो हे असे सी क्यू लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला जसं स्टॅपिज इज द स्मॉलेस्ट बोन असं सांगितलं आहे ह्युमेरस इज द लाँगेस्ट बोन इन अपर्लिम कार्पलमध्ये कॅपिटेट इज द लार्जेस्ट कार्पल तसं लार्जेस्ट फोरामेना ऑप्च्युरेटर फोरामेना असतो आणि आपल्या हिपबोनच्या आतमध्ये एक कॅव्हिटी असते या कॅव्हिटीला म्हणतात ॲसेटा बुलम कॅव्हिटी काय म्हणायचं हा या ॲसेडाबुलम कॅविटीसोबत तुमचं फिमर नावाचं बोन जुळते आणि आपला हिप जॉईंट तयार करतो दॅट इज ॲसेटाबुलम कॅविटी ऑफ हिप बोन जॉईंट विथ हेड ऑफ फिमर टू फॉर्म हिप जॉईन म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल आता आपण हळूहळू जॉईंटमध्ये एंट्री करणार आहोत म्हणून हिप बोनला इलियम इशियम प्युबिस जॉइन इन द सेंटर ऑफ ॲसेटाबुलम कॅविटी आणि जिथे प्युबिस आणि इशियम खाली जुळतात तिथे एक फोरामेना तयार होतो त्या फोरामेनाला म्हणतात ऑप्च्युरेटर फोरामेना हा ऑप्च्युरेटर फोरामेना बॉडीतला लार्जेस्ट फोरामेना म्हणून ओळखला जातो ठीक आहे yes. आता सर्वात महत्वाचा टॉपिक आपल्या दोन्ही चे दोन्ही प्युबिस जेव्हा एकमेकांसोबत जुळतात त्याला म्हणतात प्युबिक सिम्फायसिस काय म्हणायचं म्हणा प्युबिक सिम्फायसिस प्युबिक सिम्फायसिस म्हणजे दोन्ही ही बोन एकमेकांसोबत प्युबिसनं जुडलेले असतात त्याला म्हणतात प्युबिस सिम्फायसिस म्हणा प्युबिक सिम्फायसिस किंवा कोणत्या कोणत्या बुकमध्ये तुम्हाला सिंफायसिस शब्द पहिले दिसणार तर दुसरा शब्द मग प्युबिस दिसणार सिंफायसिस प्युबिस और प्यूबिक सिंफाइसिसना प्यूबिक सिंफाइसिस प्यूबिस प्यूबिक सिंफाइसिस प्यूबिस प्यूबिक सिंफाइसिस प्यूबिस प्यूबिक सिंफाइसिस और सिंफाइसिस प्यूबिस हाँ आता हे बोन है आपला फीमर लोअर लिम सुरू झालं पेल्विक गर्डलमध्ये हिप बोनच्या ॲसेडाब्युलम सोबत फिमरचं हेड जुडणार आणि इथे हिप जॉईंट तयार होणार हा जॉईंट आपला याच्यात आपलं हे जे फिमर नावाचं बोन आहे जे आपल्या थाय रिजनमध्ये असते म्हणून फिमरचं दुसरं नाव आहे थाय बोन काय म्हणायचं फिमर इज द लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन ऑफ द बॉडी सगळ्यात महत्वाचा एम सी क्यू बॉडीतलं सर्वात मोठं आणि सर्वात दणकट बोन आहे फिमर फिमर इज द लाँगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन ऑफ द बॉडी इट इज प्रेझंट इन द थाय रिजन जसं ह्युमेरस इज प्रेझंट इन द ब्रॅकियम ब्रॅकियम म्हणजे आर्म म्हणून ह्युमेरसचं दुसरं नाव ब्रॅकियम सांगितलं होतं तसं फिमर आपल्या रिजनमध्ये असते म्हणून याला थायबोन पण म्हणतात आणि बाकीच्या सर्व लॉंग बोनसारखेच याला अप्पर एंड असते लोअर एंड असतो आणि शाफ्ट असतो हा जो अप्पर एंड नावाचा पार्ट आहे वरचा या वरच्या अप्पर एंडमध्ये तुम्हाला बॉल लाईक हेड दिसणार याला म्हणायचं हेड ऑफ फिमर नंतर नेक ऑफ फिमर हेड ऑफ फिमर नेक ऑफ फिमर ह्युमेरसमध्ये ग्रेटर ट्युब्रॉसिटी होती इथं ग्रेटर ट्रॉकेंटर आणि हा लेसर ट्रॉकेंटर हेड ऑफ फिमर नेक ऑफ फिमर ग्रेटर ट्रॉकेंटर लेसर ट्रॉकेंटर अप्पर एंडला एवढे पॉइंट आहेत आणि फिमरच्या हेडवर एक तुम्हाला डिप्रेशन दिसते हिप जॉईंटचं लिगामेंट अटॅच असते तिथे हे जे डिप्रेशन दिसते याला म्हणायचं फोविया कॅपिटिस चांगलं सांभाळायचं चा हे सी क्यू येणारना तुम्हाला जेव्हा त्याच्या शब्द दिसतील तर गोंधळून टाकतील हे तुम्हाला रेग्युलर तुम्ही व्हिडिओ पाहत राहिले तरच तुमच्या लक्षात राहू शकते की, की कोरोनाईट प्रोसेस कुठं आहे ऑलिक्रिनॉन प्रोसेस कुठं आहे कोरॅकॉईट प्रोसेस कुठं आहे कोणते कार्पलचा शेप कसा आहे ओके हेड ऑफ फिमर मग फोविया कॅपिटीस मग नेक ऑफ फिमर मग ग्रेटर ट्रॉकेंटर मग लेसर ट्रॉकेंटर आणि खाली मग शाफ्ट ऑफ फिमर ओके okay? आपण ह्युमेरसमध्ये काय शिकलो होतो हेड ऑफ ह्युमेरस ग्रेटर ट्युब्रॉसिटी लेसर ट्युब्रॉसिटी हेड ऑफ ह्युमेरस ग्रेटर ट्युब्रॉसिटी लेसर ट्युब्रॉसिटी बायसिपिटल ग्रु आणि ॲनाटॉमिकल नेक आणि सर्जिकल नेक पण ह्युमेरसचं हेड अर्ध्या बॉलसारखं असते फिमरचं हेड पूर्ण बॉलसारखं असते फिमरला एकच लांब नेक असते ह्युमेरसला नेक एकदम बारीक असते म्हणून हेड ऑफ फिमर फोविया कॅपिटिस नेक ऑफ फिमर ग्रेटर ट्रॉकेंटर लेसर ट्रॉकेंटर एवढं एंट लेबलिंग आहे ओके आणि त्याच्यानंतर खाली शाफ्ट ऑफ फिमर ऑफ टॉफ मध्ये तुम्हाला इथे ग्ल्युटियल मॅक्झिमस नावाची मसल आपल्या कमरेतली जे आपल्याला चालवण्यासाठी मदत करते ती ग्ल्युटियल नावाची मसल इथं इन्सर्शन करते म्हणून इथे ग्ल्युटियल टुब्रॉसिटी असतो ग्ल्युटियल टुब्रॉसिटी जसं ह्युमेरसवर डेल्टाई टुब्रॉसिटी होती तसं इथे ग्ल्युटियल टुब्रॉसिटी असते त्याच्या खाली गेलो तर ही जी जाडी मार्जिन दिसते याला लिनिया ॲस्पेरा म्हणतात लिनिया ॲस्पेरा आणि त्याच्या खाली हा जो चपटा भाग दिसतो याला म्हणतात पॉप्लिटियल सरफेस आपल्या नी जॉईंटच्या मागे जो सर्फेस दिसतो त्याला पॉप्लिटियल सरफेस ऑफ फिमर म्हणतात ग्ल्युटियल टुप्रॉसिटी लिनिया ॲस्पेरा आणि पॉप्लिटियल सरफेस आणि फिमरच्या लोअर एंडवर तीनच लेबलिंग आहेत ह्युमेरच्या लोअर एंडवर खूप लेबलिंग होते मिडियल इपिकोन्डाईल लॅटरल इपिकोन्डाईल टॉक्लिया कॅपिच्युलम रेडियल फोसा कोरोनाइट फोसा ऑलिक्रिनॉन फोसा तसं फिमरवर नाही फिमरवर इपी कोंडाईल पण नाही फिमरवर फक्त मिडियल कोंडाईल लॅटरल कोंडाईल आणि दोघांच्या मधात होती इंटरकोंडायलर नॉच इंटरकोंडायलर नॉच दॅट इज मिडियल कोंडाईल हा लॅटरल कोंडाईल आणि इंटरकोंडायलर नॉच तीनच लेबलिंग आहे दॅट इज फिमर इज द लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन ऑफ द बॉडी It is also called as thigh bone. Femur is the longest and strongest bone of the body. It is also called as thigh bone. व्हिडिओ विर इज द लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन ऑफ द बॉडी इट इज प्रेझंट इन द थाय देअर फॉर इट इज कॉल्ड अ थाय बोन आपण फिमर काढलं तर इथे फिमरच तर हेड ऑफ फिमर इथं फोविया कॅपिटिस इथून नेक ऑफ फिमर इथं ग्रेटर ट्रॉकेंटर इथं लेसर ट्रॉकेंटर इथून शाफ्ट ऑफ फिमर इथून लॅटरल कॉन्डाईल मिडियल कॉन्डाईल इंटर कॉन्डायला नॉच दॅट इज हेड ऑफ फिमर इथं फोविया कॅपिटिस याला म्हणतात नेक ऑफ फिमर, याला म्हणायचं ग्रेटर ट्रॉकेंटर याला म्हणायचं लेसर ट्रॉकेंटर या भागाला म्हणायचं शाफ्ट ऑफ हिमर याला म्हणायचं मिडियल कोंडाईल याला म्हणायचं लॅटरल कोंडाईल आणि दोघांच्या मधात असते इंटर नॉच इंटर नॉच आता शाफ्ट टॉप फिमर जे असते त्याच्यावर तीन लेबलिंग्स असतात इथे मागच्या साईडनं तुम्हाला ग्ल्युटियल मॅक्झिमस नावाची मसल इन्सर्शन करते म्हणून याला ग्लूटियल ट्युब्रॉसिटी मागून आहे इथे एक जाडी मार्जिन असते मागच्या साईडला इला लिनिया एस्पेरा म्हणतात आणि या भागाला पॉप्लिटियल सरफेस म्हणतात पॉप्लिटियल सरफेस हे तिन्ही लाल कलरनं लिहिलेले जे पार्ट असतात हे शापटॉप फिमरवरचे असतात जसं शॅपटॉप वर एकच ट्युब्रॉसिटी सापडली होती डेल्टॉ ट्युब्रॉसिटी तसं याच्यावर तीन ट्युब्रॉसिटी तीन गोष्टी आहे ग्लूटियल टुब्रॉसिटी लिनिया ॲस्पेरा अँड पॉपिटियल सर्व ओके पुढे चलू हां आता फिमरच्या खाली म्हणजे आपण थाय रिजनच्या खाली आलो तर फीमरच्या खाली आल्यानंतर तुम्हाला टिबियासोबत फिमर जुळताना दिसणार हा टिबिया आहे हा फीमर आहे समोर पटेला नावाचं एक बोन असते आणि फीमर टिबिया आणि पटेला हे तिघंजणं मिळून नी जॉईंट तयार होते पण नी जॉईंटच्या खालच्या भागाला लेग म्हणतात म्हणजे नी जॉईंटपासून तर अँकल जॉईंटपर्यंतच्या भागाला लेग म्हणतात एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो लेगला आरमध्ये शांक रिजन म्हणतात शांक म्हणजे लेग इंग्लिशमध्ये पूर्ण पायाला लेग म्हणतात स्केलेटनमध्ये तसं नसते स्केलेटनमध्ये फक्त नी जॉईंटपासून तर अँकल जॉईंटपर्यंतच्या भागालाच लेग म्हणतात ज्याला दुसरं नाव आहे शांक मी एक एन सी आर टीच्या बुक्समध्ये एम सी क्यू पाहिला एका स्कूटरच्या स्कूटरवर माणसाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्या शांक रिजनमधलं लॅटरल साईडचं बोन फ्रॅक्चर झालं म्हणजे कोणतं बोन फ्रॅक्चर झालं तर दोन क्वेश्चन आहेत शांक म्हणजे लेग हे पण तुम्हाला माहीत पाहिजे आणि लेगमध्ये मिडियली टिबिया असतो आणि लॅटरली फिब्युला असतो म्हणजे त्याचा ॲन्सर तुम्हाला शांक या शब्दावर त्यानं अटकून ठेवलेला आहे तर आपल्या शरीरात जो टिबिया नावाचं बोन असते हे फिमर नंतरचं स्ट्रॉंगेस्ट बोन असते म्हणजे सेकंड स्ट्रॉंगेस्ट बोन टिबिया पहिलं स्ट्रॉंगेस्ट अँड लाँगेस्ट बोन फिमर पण ॲक्च्युली एक गोष्ट सांगतो फिमर जेव्हा तुम्हाला बॉडीत आपल्या बॉडीत रिजनमध्ये जे फिमर बसलेलं असते हे फिमर तुम्हाला चालवण्यासाठी मदत करतं म्हणून बऱ्याचशा लोकांनी फिमरला लोकोमोटरी बोन म्हटलं लोकोमोशन म्हणजे चालवण्यासाठी मदत करणार ज्या माणसाचं फिमर तुटलेला आहे त्या माणसाला समोर पायने टाकता येईल म्हणजे लोकोमोशन नाही करता येईल पण तुमच्या शरीरातला जो टिबिया नावाचं बोन आहे हे तुमच्या बॉडीचं वजन सांभाळणारं बोन आहे म्हणून टिबियाला वेट बिअरिंग बोन ऑफ द बॉडी म्हणतात टीबिया ज्याचा फ्रॅक्चर आहे तो पाय जमिनीला टेकू शकणार नाही त्याचं मेन कारण आहे की तुमच्या बॉडीचं एक किलोही वजन जर तुम्ही त्या पायावर टाकलं तर तो सांभाळू शकत नाही कारण त्याचं टीबिया फ्रॅक्चर आहे टीबिया वेट बिअरिंग बोन आहे टीबिया सेकंड स्ट्रॉंगेस्ट बोन आहे टीबियाचा लेबलिंग सोप्या आहेत अप्पर एंड लोअर एंड आणि शाफ्ट अपर एंडमध्ये मिडियल ऑफ टीबिया लॅटरल ऑफ टिबिया बरोबर फिमरच्या दोन कोंडाईलसोबत दोन टिबियाचे कोंडाईल जुळतात म्हणून मिडियल कोंडाईल ऑफ टिबिया लॅटरल कोंडाईल ऑफ टिबिया आणि खाली गेलो तर इथे तुम्हाला टिबियल ट्युबरोसिटी दिसते आणि मग शाफ्ट ऑफ टिबिया आणि लोअर एंड ऑफ टीबी तर असे तुम्हाला लेबलिंग दिसतील अप्पर एंड लोअर एंड शाप्ट अपर एंडमध्ये मिडियल कोंडाईल लॅटरल कोंडाईल टिबिएल इल ट्युब्रॉसिटी नंतर शाफ्ट ऑफ टिबिया लोअर एंड ऑफ लोअर ऑफ टिबियावर तुम्हाला एक इथे मोठी गाठ सारखी खाली आलेला भाग दिसतो तुम्ही तुमच्या पाऊचच्या जवळ जर पाहिलं तर तुम्हाला इथं जे दिसते याला म्हणतात मिडियल मॅल्युलस काय म्हणायचं काय म्हणायचं हां आणि शार्प टॉप एक एकदम शार्प बॉर्डर असते तुमच्या पायाला पण तुम्ही हात लावून पाहला तर समोरच्या साईडने एक शार्प बॉर्डर दिसते याला म्हणत असतात शीन एस एच आय एन शार्पेस्ट बॉर्डर ऑफ टिबिया शार्पेस्ट बॉर्डर ऑफ शार्प टॉप टिबिया इज कॉल्ड ॲज शीन या भागाला शीन म्हणत असतात आणि मागच्या साईडने टिबियावर एक सोलियल लाईन असते म्हणजे तुम्हाला आता अपर एंडमध्ये तीन लेबलिंग आहे मिडियल कॉन्डाईल लॅटरल कॉन्डाईल टिबियल टिप्रॉसिटी शाफ्ट टॉप टिबिया शाप टॉप टिबियावर अँटेरियर शार्पेस्ट बॉर्डर याला शीन म्हणतात पोस्टेरियरली सोलियल लाई आणि लोअर एंडवर एक मिडियल मॅलिओलस हा पार्ट दिसतो ओके कळलं म्हणजे आता आपण जर टिबिया नावाचं बोन काढलं तर टिबिया फिमरच्या खाली दिसणार इथे मिडियल कॉन्डायल ऑफ फिमर लॅटरल कॉन्डायल ऑफ फिमर इंटर कॉन्डायल ऑफ नॉच म्हणजे हा खालचा भाग काढला मी इथे याच्या खाली तुम्हाला टिबिया दिसेल दॅट इज मिडियल कॉन्डाईल ऑफ टिबिया लॅटरल कॉन्डाईल ऑफ टिबिया नंतर हा शाफ्ट ऑफ टिबिया आणि शाफ्ट ऑफ टिबिया खाली गेलो की लोअर एंडवर मिडियल मॅल्युलस तयार करतो आणि इथे शार्पेस्ट बॉर्डर असते त्याला शीन म्हणतो म्हणजे हा टिबियाचा अप्पर एंड अपर एंडला मिडियल कोंडाईल याला म्हणतात लॅटरल कोंडाईल लॅटरल कोंडाईल आणि याला म्हणतात इथे टिबियल ट्युब्रॉसिटी टिबियल ट्युब्रॉसिटी हे सगळ्याच्या सगळं अप्पर एंडमध्ये येणार नंतर शार्फ्ट शार्फ्टवर शार्प बॉर्डर जी असते त्याला शीन म्हणतात मागसोलियल लाईन आणि लोअर एंड वर मिडियल मॅल्युलस मिडियल मॅल्युलस म्हणजे नी जॉईंटच्या इथे तुम्हाला पटेला दिसणार लार्जेस्ट सिसेमोइड बोन मी पुढे सांगणार आहे तो लोअर एंड ऑफ फिमर अप्पर एंड ऑफ टिबिया अँड पटेला मिळून नी जॉइंट तयार होतो हा तुमचा लेकचा भाग आहे म्हणजे शांक रिजन आहे आणि शांक रिजनमध्ये टिबिया मिडियली असतो आणि फिब्युला लॅटरली असतो फिब्युला सपोर्टिंग बोन असते हा हेड ऑफ फिब्युला नेक ऑफ फिब्युला नंतर शाफ्ट ऑफ फिब्युला आणि लॅटरल मॅल्युअल असतो लॅटरल मॅल्युअलस फिब्युलाचा थोडा मिडियल मॅल्युलसपेक्षा थोडा खाली असतं तुम्ही तुमच्या बॉडीत पायावर पाहू शकता दॅट इज हेड ऑफ फिब्युला अप्पर एंडमध्ये नेक ऑफ फिब्युला शाप्ट ऑफ फिब्युला आणि लॅटरल मॅल्युअलस आणि टीबिया आणि फिब्युलाच्या मधात रेडियस आणि अलनासारखी मेमब्रेन असते याला म्हणतात इंट्रॉशियस मेम्ब्रेन सांगितलं होतं मी तुम्हाला इंट्रॉशियस मेमब्रेन जॉईंटमध्ये येणारच आहे ती आज मी तुमचं हिपबोन घेतलं फिमर घेतलं आणि टिबिया घेतलं फिब्युलामध्ये तीनच लेबलिंग आहे म्हणजे लोअर लिमधलं तुमचं थाय रिजन पण झालं आणि लेग रिजन पण झालं आणि हिपबोन तुमची पेल्विक गर्डल तयार करते आता उद्या आपल्याला फक्त टार्सल्स मेटाटार्सल आणि फॅलेंजियस झालं की लोअरली मापलं लो कम्प्लीट होऊन जाईल ओके